नमस्कार मित्रांनो, माझे नाव सिद्धेश। मी आज तुम्हाला नवनीत जनरल सायन्स प्रॅक्टिकल बुक स्टँडर्ड 8 मधील पहिलं, दुसरं आणि तिसरं या तीन एक्सपेरिमेंटचे आन्सर देणार आहे। तर चला त्याला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत एक्सपेरिमेंट नंबर 1, स्टडी ऑफ लॅक्टोबॅसिले। तर आपल्याला त्यात कन्क्लुजन काढायला सांगितले, तर चला मी तुम्हाला ते वाचून दाखवतो। लॅक्टोबॅसिले बॅक्टेरिया प्रेझेंट इन कर्ड्स बिलॉंग द किंगडम मोनेरा। लैक्टोबैसिलिया प्रोड्यूस कर्ड्स फ्रॉम द प्रोटीन ऑफ लैक्टोज शुगर, दे देअरफॉर कैरी आउट द फर्मेंटेशन प्रोसेस ऑफ द मिल्क। तर आता बघणार आहोत मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स। तर त्यातला क्वेश्चन नंबर 1 आहे, टू विच किंगडम डज लैक्टोबैसिलियस बैक्टेरिया बिलोंग। तर त्याचा आंसर आहे पहिलं ए। सेकंड क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन डिस्क्राइब द कैरेक्टरिस्टिक्स ऑफ लैक्टोबैसिली। तर त्याचा आंसर आहे सी। थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट कॅन बी द साईज ऑफ लॅक्टोबॅसिलियस, त्याचा आन्सर आहे ए। फोर्थ क्वेश्चन आहे, विच आउट ऑफ फॉलोइंग इज नॉट हार्मफुल बॅक्टेरियम, तर त्याचा आन्सर आहे सी। विच अदर टाइप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज इन्क्लुडेड इन मोनेरा अलॉंग विथ बॅक्टेरिया, तर त्याचा आन्सर आहे डी। तुम्ही इथं पाहू शकता की कशाचे काय आन्सर आहेत। आपण बघणार आहोत एक्सपेरिमेंट नंबर 2, ऑब्झर्वेशन ऑफ फंगस। तर आपल्याला पहिला सांगितलं आहे की इथे लेबल करायचं आहे डायग्राम मध्ये, म्हणजे आपल्याला या बॉक्समध्ये प्रत्येकाची नावं भरायचे। तर तुम्हाला इथे दिसत असते प्रत्येकाची नावं, तुम्ही बघून बघून सगळ्याची नावं भरा। आता आपण बघणार आहोत कन्क्लुजन। द म्युकर इज नॉन ग्रीन, इकोरेटिक अँड हिटेरोट्रॉफिक इन नेचर। इट इज कॉल्ड सेप्रोफायटिक ऑर्गॅनिझम बिकॉज इट ग्रोज ऑन द ऑर्गेनिक डिकम्पोजिंग ब्रेड। इट इज प्लेस्ड अंडर द किंगडम फंगी। तुम्हाला कळालं असेल, एकदा आन्सर परत एकदा बघून घ्या। राहो मल्टीपल चॉईस क्वेश्चन्स। तर त्यातलं पहिलं क्वेश्चन आहे, विच पार्ट ऑफ म्युकर ऑब्झर्व द न्यूट्रिएंट्स फ्रॉम द मीडियम ऑन विच इट ग्रोज, तर त्याचा आन्सर आहे सी। तर सेकंड क्वेश्चन आहे, वाय इज द म्युकर कॉल्ड ए सेपरोफायटिक ऑर्गॅनिझम, तर त्याचा आन्सर आहे ए। तर आता थर्ड क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंगस, तर त्याचा आन्सर आहे डी। फोर्थ क्वेश्चन आहे, व्हॉट काइंड ऑफ सेल वॉल इज प्रेझेंट इन द फंगस स्पीसीस, तर त्याचा आन्सर आहे सी। फिफ्थ मध्ये येत आहे, व्हॉट इज ए एपोफायसिस अँड कॉलिमेला रिस्पेक्टिव्हली, तर त्याचा आन्सर आहे ए। तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत एक्सपेरिमेंट नंबर 3, स्टडी ऑफ बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्सेस। तर आपल्याला या डायग्रामला लेबल करायचं आहे, म्हणजे या बॉक्समध्ये आपल्याला नेम्स भरायचे। तर पहिला आहे कार्डबोर्ड बॉक्स, दुसरा आहे स्ट्रिंग आणि तिसरा आहे पॅन्स विथ इक्वल वेट्स। तर आता आपल्याला ऑब्झर्वेशन म्हणजे बघायला सांगितलेलं आहे, तर मी त्याचे आन्सर्स लिहिलेले आहेत, मी तुम्हाला वाचून दाखवतो, ते तुम्ही बघून लिहा। वेन बोथ द पॅन्स कंटेन इक्वल मासेस ऑफ 10 ग्रॅम्स, द बॉक्स डज नॉट मूव ऑन द टेबल। तर सेकंड क्वेश्चनचे आन्सर आहे, वेन वन पॅन हॅज अ मास ऑफ 50 ग्रॅम्स अँड द अदर हॅज अ मास ऑफ 10 ग्रॅम्स, द बॉक्स स्टार्ट्स मूव्हिंग इन डायरेक्शन ऑफ द पॅन विथ अ मास ऑफ 50 ग्रॅम्स। आता कन्क्लुजन्स बघणार आहे, त्याचे पण मी आन्सर्स लिहिलेले आहेत, तुम्हाला फक्त ते बघून लिहायचे आहेत, मी तुम्हाला वाचून दाखवतो। वेन इक्वल मासेस आर केप्ट इन 2 पॅन्स, इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट ऑन बोथ पॅन्स। इट मीन्स 2 इक्वल फोर्सेस ऍक्ट ऑन द बॉक्स इन ऑपोजिट डायरेक्शन, हेन्स द इफेक्टिव्ह फोर्स बिकम्स 0 अँड द बॉक्स डज नॉट मूव्ह ऑन द टेबल। दिस 2 फोर्सेस आर कॉल्ड बॅलन्स्ड फोर्सेस। आता ते सेकंड क्वेश्चन आहे, सेकंड नंबरचं आहे, वेन वी कीप अनइक्वल मासेस वन ऑफ 10 ग्रॅम्स अँड अदर ऑफ 50 ग्रॅम्स इन 2 पॅन्स, अनइक्वल फोर्सेस ऍक्ट ऑन बोथ द पॅन्स। वेन द अनइक्वल फोर्सेस आर अप्लाइड टू द बॉक्स इन ऑपोजिट डायरेक्शन, अ रिसल्टंट अनबॅलेन्स्ड फोर्स ऍक्ट ऑन द बॉक्स। दिस अनबॅलेन्स्ड फोर्स इम्पार्ट्स मोशन टू द बॉक्स, द बॉक्स स्टार्ट मूव्हिंग इन द डायरेक्शन ऑफ द अनबॅलेन्स्ड फोर्स। तर आता आपण बघणार आहे मल्टीपल चॉईस क्वेश्चन्स। तर त्यातलं पहिलं क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू फॉर द बॅलेन्स्ड फोर्स, तर त्याचा आन्सर आहे डी। सेकंड क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द SI युनिट ऑफ द फोर्स, तर त्याचा आन्सर आहे बी। विच स्टेटमेंट इज ट्रू विथ रिस्पेक्ट टू फोर्स, तर त्याचा आन्सर आहे सी। फोर्थ क्वेश्चन आहे, इफ 2 फोर्सेस आर अप्लाइड ऑन अन ऑब्जेक्ट इन डायरेक्शन ऑपोजिट टू इच अदर, व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ द रेसिस्टंट फोर्स ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट, तर त्याचा आन्सर आहे बी। फिफ्थ क्वेश्चन आहे,
Which of the following quantity changes the state of rest of or of uniform motion of a body in a straight line? तर त्याचा आंसर आहे सी